विठ्ठलातले धनगर समाज बांधव वैभव पाटील यांच्या पाठीशी। ॲडव्होकेट वैभव पाटील यांना दिला एक मुखी पाठिंबा। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। विट्यातल्या धनगर समाज बांधवांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांना एक मुखी पाठिंबा देत त्यांना मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला। यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना युवराज मेटकर यांनी सांगितलं, खानापूर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक म्हणजे परिवर्तनाची निवडणूक आहे, त्यामुळे सर्व धनगर समाज बांधवांनी एका विचारानं एकत्र येऊन आमदार म्हणून वैभव पाटील यांना निवडून दिलं पाहिजे। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी सांगितलं, लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांपासून आम्हा पाटील कुटुंबियांवर धनगर समाज बांधवांनी प्रत्येक निवडणुकीत लाख मोलाची साथ दिली आहे। जिव्हाळ्याचे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय। वेळ, कष्ट करण्याची जिद्द आणि कर्तृत्व निर्माण करून नेतृत्व करण्याची संधी आली आहे, त्यामुळे सर्व जनतेनं वैभव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावं।